आवाज मानदेशाचा। अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषिमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही, अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो, दुष्काळ पडलाही मदत देतो, हे धोरण मागची 25 वर्ष सुरू आहे। शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? शेतकऱ्याला 24 तास लाईट बाकीची राज्य देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। स्वराज्य खऱ्या अर्थाने हे गरीब लोकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे स्वराज्य। स्वराज्य हे निश्चित एक संघटना होती, पण ती राजकारणात येणार आहे यात काही दुमत नाही आहे। आम्हालासुद्धा खऱ्या अर्थाने जे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्याला दिलं होतं, जे त्यांनी संकल्पना पुढे आणली की माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, आणि ते सुराज्य होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। आम्ही काही शिवाजी महाराजांसारखं सुराज्य करणं इतकं सोपं नाही, पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे सुराज्य होतं ते सुराज्य थोडंसं व्हावं, 1-2% जो आपण जर करू शकलो तरी खऱ्या अर्थाने लोकांचं जीवन सार्थक होईल, याच्यासाठी आमचा तो प्रयत्न। पहिली जाहीर सभा होत आहे, जाहीर सभा नाही, अगोदर सुद्धा सभा झालेले आहेत। मला वाटतं त्या नवीन न्यू बॉम्बेच्या मंडळींनी तिथं रॅली आणि सभा आयोजित केलेली, त्यांनी न्यू बॉम्बेमध्ये सभा आयोजित केली, जोरात करायची। जोच विचार जो शिवशाहूंचा विचार आहे, जो महाराष्ट्राचा संतांचा विचार आहे, तो तिथं मांडतो, आणि गरीब लोकांना न्याय कसं मिळून द्यायचं, अन्यायाच्या विरोध लढा कसा उभा करायचा, याच्यासाठी ती सभा। नाही, अनेक जिल्ह्यातून सगळ्यांनी इच्छा होती की नासिक असेल, संभाजीनगर असेल, आता कोल्हापूरकरांना सुद्धा इच्छा काही मला माहित नाही, पण सगळ्यांची इच्छा जर असेल तर चांगली बाब आहे ना, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आहे। की मी मलाच माहित नाही मी काय ठरवलंय, पण स्वराज्य हे वाढवायचं हे निश्चित आहे, आणि नुसतं एकच मतदारसंघ का, पुन्हा महाराष्ट्रात जायचं हा माझा मानस आहे। अनेक राजकीय पक्ष विधानसभेच्या जागा इत्यादी लढवणार घोषणा करते, स्वराज्य जागा किती लढवणार? स्वराज्यनी काहीच ठरवलं नाहीये किती जागा लढवणार आहे, पण जागा लढवायची हे निश्चित आहे। शिवराज्याभिषेक दिन यावेळी तयारी, आता 6 जून हा राज्याभिषेक, 350 वा राज्याभिषेक दिन आहे, आणि वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन 6 जून 2024 हा शिवराज्याभिषेक सोहळा असणार 350 वा। म्हणून एक वर्षभर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं, स्वराज्याचा अर्थ काय होता, आणि स्वराज्याच्या माध्यमातून आपण लोकांना काय देऊ शकतो, मग ते गडकोट किल्ल्याचं संवर्धन असेल, किंबहुना अनेक बाबी असतील, याचं प्लॅनिंग होणं गरजेचं आहे। सरकारने सुद्धा काही ते पैसे जाहीर केलेले आहेत, पण ते पैसे करेक्ट ठिकाणी वापर व्हावा अशी माझी त्यांना विनंती आहे। बरोबर, ते जो कृषी मंत्री होते काही ते स्टेटमेंट्स केले होते त्यांनी, मग त्याच्यासाठी ज्या पद्धतीने कृषी मंत्रीनी फिरायला पाहिजे ते फिरले नव्हते, म्हणून ते माझं स्टेटमेंट होतं। आजही माझं म्हणणं आहे तुम्ही त्या विधानभवनमध्ये जाऊन कशाला बसायचं, एकदा तुम्ही काय बोलायचं बोला, तुम्ही नंतर तुम्ही जाऊन फिरा ना, लोकांच्याच जावा, लोकांचे प्रश्न समजून घ्या। अवकाळी हेलिकॉप्टरने सगळीकडे सगळी फिरतात, आता हेलिकॉप्टर वापरा आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा, आणि किती अवकाळी पाऊस व्हायला लागले, उडा उद्या दुष्काळ सापडला काय करणार तुम्ही? मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लॉंग टर्म सांगा, नुसता अवकाळी पाऊस पडल्यावर आम्ही एवढं जाहीर करतो, उद्या दुष्काळ पडल्यावर आम्ही जाहीर करतो। जे शेतकऱ्यांच्या बाबतीत जे नियोजन आहे हे 25 वर्ष का 50 वर्ष हेच चालू आहे, काय बदल केला आहे तुम्ही सांगावा। तुम्ही सांगा ना, 24 तास बाकीचे राज्य लाईट देऊ शकतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही लाईट? रात्री आम्ही कसं जायचं, शेतकरी कसा जाणार त्या म्हणजे पाणीपास झाला, घाबरून जात नाहीत? म्हणजे रानटी डुकरं असतील, काय साप असेल, चावला साप, किती आणि असे कितीतरी म्हणजे निधन झालेले आहेत। स्वराज्य लोकसभेच्या किती जागा लढवणार नाही, काहीच ठरवलं नाही आहे, सोबत कोणाला घेणार ज्यांना यायचं आमच्यावर त्यावेळी आम्ही विचार करू, पण आम्ही स्वतंत्र जाऊ हा म्हणजे पहिलं। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली होती, तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यात त्यानिमित्तानं चर्चेला येत होता, नेमकं काय आलं? नाही, चर्चा अनेक होतात, मी त्यांना भेटलो, कारण का तेलंगणामध्ये जो कृषीच्या कनेक्टेड जो विकास झालेला आहे ते समजून घेण्यासाठी मी गेलो होतो। म्हणजे ते 24 तास लाईट देऊ शकतात, शेतकऱ्यांना वेगळ्या वेगळ्या स्कीम्स देऊ शकतात, मग आपण महाराष्ट्र काय देऊ शकत नाही, अभ्यास करण्यासाठी गेलो होतो आणि मला आवडलं त्यांचं, आणि म्हणून गेलो होतो। म्हणजे आज एकच लाईन आहे, ती म्हणजे स्वराज्य राजकारणात येणार, तुम्हाला जे अनेक पुढचे प्रश्न असतील ते आज माझ्याकडे नाही आहेत, आणि जर काही प्रश्न तुमच्याकडे कोण विचारायला म्हणजे विचारलं तर मला सांगा, कोल्हापूरकरांच्या पत्रकारांच्या माध्यमातून लवकर बातम्या येतात, आणि कोल्हापूर प्रेस फार स्ट्रॉंग आहे, आणि म्हणून तुम्ही काय तुम्हाला समजलं, तुम्हाला कोणी सुचवलं तर तुम्ही एक माध्यम म्हणून माझ्याशी बोलू शकता। मान चौफेर न्यूज उपसंपादिका कुमारी सोनाली माने बिदाल।
आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.